Hey, what?
देव जनता देव जनता देव जनता देव जनता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर देव चतुर जानो नियंतर वर्त तसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणी देव चतुर देव चतुर जानो नियंतर वर्त तसे विठ्ठल 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 प्रथम नमन करु गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टंग्यता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत वरम पुंडलिका समागतितिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग आत्मरूपा
आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्त तसे सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अवघ्या तीन चरणाचा बहुतेकांच्या परिचित असलेला साधा सोपा सर्वांच्याच पाठातला असं म्हणायलाही हरकत नाही अवघ्या तीन चरणाचा पण तो देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मात्र या ठिकाणी चौथ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. महाराज एकच सांगते, जरा इतर धर्मांचं आचरण पाहणं, जरा मुस्लिम धर्माकडे पाहणं. ते मुस्लिम जातीची लोक, मुस्लिम धर्माची लोक ज्यावेळेला मस्जिदीत जातात त्यावेळेला स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून मस्जिद मध्ये जातात. पण दुर्भाग्य एक आहे, बरेच वारकरी आणि बरेच माळकरी चालू कीर्तनात बसतात पण व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक करत बसतात. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही. आणि मला एक सांगायचंय महाराज, ज्याला फेसबुक आणि व्हॉट्सअप चालू कीर्तनात खेळायचं असेल त्यानं कीर्तनात येऊन बसू नका. तुमच्याशिवाय कीर्तन होणार नाही असं काही नाही, कीर्तन होणारच आहे. पण माझ्या वारकरी संप्रदायाला कलंक लागेल निदान असं तरी वागू नका. तुमच्यामुळे कुठंतरी वारकरी संप्रदायाला गालबोट लागेल असं तरी वागू नका. मला सामान्यांनाच काय बोलावं, कितीतरी वादक आणि कितीतरी गायक सुद्धा चालू कीर्तनात मोबाईल खेळत बसतात. याच्यासारखं दुर्भाग्य काय असू शकतं. मला एकच सांगायचं हात जोडून, आपल्या मर्यादा आपला संप्रदाय आपण जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. मी विषय एक मांडत होते, मर्यादा बऱ्याच घालून दिले संप्रदायाला आणि त्या मर्यादांचं पालन नसेल तर इथे उपयोग होणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाला अनुसरून अत्यंत महत्वाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. महाराज अवघ्या तीनच चरणाचा अभंग आहे परंतु हा अभंग सगळ्यांसाठी मुळीच नाही. आजचा अभंग जो आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही, तो कुणासाठी आहे? जो देवाला जाणतही नाही मानतही नाही त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. ज्याने देवाला जाणलेलं आहे मानलेलं आहे त्याच्यासाठी आजचा अभंग नाही. आजचा अभंग आहे कुणासाठी? ज्याने देवाला मानलेलं आहे पण अद्याप जाणलेला नाही तो कसा आहे त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे देव कसा आहे ते मांडतायत महाराज. कारण देव कसा आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. परत देव कसा आहे ज्याला अधिकार आहे त्यानेच मांडावं. देव कसा आहे ज्याचा अधिकार नाही त्याने मांडण्याचा अधिकार नाही. म्हणून ज्यांनी देव कसा आहे सांगितलंय ते अधिकारी आहेत महाराज. केवढा मोठा अधिकारी सांगू तुम्हाला. तुकोबाराय कमी अधिकारी नाही. तुकोबाराय संत आहे, तुकोबाराय साधू आहे, तुकोबाराय वैराग्य मूर्ती आहे, तुकोबाराय श्रीमंत आहे आणि तुकोबाराय जगद्गुरु आहे. मला सांगा एवढ्या सगळ्या पदव्या तुकोबारायंनी किती हजार रुपयाला विकत आणल्या? तुकोबारायंनी देवांचं वर्णन करावं कारण तुकोबारायंचं तेवढं अधिकार आहेत महाराज. काय वैराग्य तुकोबारायचं, किती वैराग्य तुकोबारायचं सांगू तुम्हाला. किती श्रीमंत तुकोबाराय सांगू तुम्हाला. ऐका, इतकं वैराग्य इतकं वैराग्य. मला एक सांगायचं, आता तुम्हाला जो त्रास येत ना महाराज तो काहीच नाही. कदाचित तो जो त्रास आपल्याला चालू आहे तो काहीच नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनात किती त्रास होता, ज्ञानोबारायांच्या जीवनात किती त्रास होता, नामदेव महाराजांच्या जीवनात किती त्रास होता, जनाबाईच्या मीराबाईच्या जीवनात किती त्रास होता. इतका त्रास, इतका त्रास. जगद्गुरु तुकोबारायला कमी त्रास झाला नाही. म्हणजे तुकोबारायांकडे खरंच वैराग्य आहेत का हे पाहण्याचा सुद्धा लोकांनी प्रयत्न केला केला नाही असं नाही. खरंच वैराग्य आहेत अशा तुकोबारायांकडे लोकांनी एका स्त्रीला पाठवलं. तुकोबारायांनी त्या स्त्रीकडे बघितलं आणि बघितल्या बरोबर मुखातनं शब्द निघाले, आम्ही विष्णू दासा तैसे न हो
तैसे न हो आम्ही त्यातले नाही तुम्ही ते सायस करू नका तेवढं वैराग्य जगद्गुरु तुकोबाराईकडे महाराज महाराज तुकोबाराईंनी श्रीकडे पाहावं पण वासना निर्माण न होणं याला वैराग्य म्हणतात पण सध्या बऱ्याच कीर्तनकारांना महाराज मंडळीला महिलांची कीर्तनं चालत नाही महाराज सध्या पत्रिकेत जरी नाव पाहिलं ना तरी मात्र त्या ठिकाणी बरेच महाराज म्हणतात आम्ही कीर्तनाला येणार नाही की तो बाईचं कीर्तन अरे तो आईच्या पोटातून आला तुला बाईचं कीर्तन चालत नाही आहे काय मला सांगा ना महाराज किती वैराग्य तुकोबाराईकडे प्रपंच करूनही वैराग्य प्राप्त केलं ते तुकोबाराय होते एका स्त्रीकडे बघितल्यानंतर वासना निर्माण न होणं याला खरं वैराग्य म्हणतात म्हणून आज या भूमीवर जो सप्ताह चालू आहे ना या सप्ताहाची भूमी सुद्धा फार पवित्र आहे आणि ज्यांचा आशीर्वाद या भूमीला लाभलेला आहे ते आपल्या सर्वांच्या परिचित आठवणीतले स्मरणातले ज्यांचं स्मरण केल्यानंतर सुद्धा भय राहत नाही असे जनार्दन स्वामी महाराज मुख्यतः माझा भाव त्यांच्यावर अत्यंत श्रद्धा त्यांच्याकडे ओळलेली आहे आणि असे जनार्दन स्वामी महाराजांचे परमभक्त आमचे आदरणीय शिवगिरी महाराज आणि या पवित्र स्थळावर पवित्र भूमीमध्ये महिला सप्ताह उभं राहावं हा एक आदर्श आहे महाराज संपूर्ण महाराष्ट्र हा एक आदर्श आहे कदाचित जनार्दन स्वामी महाराज सुद्धा संन्याशी शिवगिरी महाराज सुद्धा संन्याशी आणि एका संन्याशी महात्म्यानं महिला सप्ताह करावं हा खरा आदर्श आहे मला इतकं वैराग्य असावं की स्त्रियांचा सप्ताह करूनही वासना निर्माण न होणं याला वैराग्य मूर्ती म्हणतात आणि एवढं वैराग्य असेल शिवगिरी महाराज जनार्दन स्वामी मी मला स्वतःला पुण्यवान समजते नाही बाप कारण जनार्दन स्वामी महाराजांच्या आईच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमही मला करायला मिळाला नवे नवे कोपरगावच्या आश्रमामध्ये पुण्यतिथीचा मीही कार्यक्रम केला आणि जिथे जिथे मला संधी मिळते जनार्दन स्वामी महाराजांचा कार्यक्रम करण्याची तिथे तिथे मी करत असते मागच्या वेळेला एक फोन झाला होता बाबांचा बाबा मला म्हटले की ताई तुम्ही या आमच्याकडे सत्ता परंतु मागच्या वर्षी सगळ्याच तारखा बुकिंग झाल्यामुळे मला काही येता आलं नाही पण यावेळेला मीही ठरवलं होतं की सत्याचा नक्कीच फोन आला तर नक्कीच कार्यक्रम घ्यायचा हा कार्यक्रम जो घेतलेला आहे तो मात्र फक्त पूजनीय जनार्दन स्वामी महाराजांमुळे आणि आदरणीय आपल्या सर्वांचे परिचित असणारे शिवगिरी महाराज त्यांच्यासाठी हा कार्यक्रम त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे नवे नवे आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे आदरणीय हरिभक्त परायण कल्याणी त्यांनी सुंदर नियोजन केलेलं आहे हे बाबांचा हा महोत्सव आणि त्याला हातभार लावण्याचं काम कल्याणी त्यांनी केलेलं आहे कारण सर्वच महिला परिचित एका महिला कीर्तनकाराच्या असू शकतात म्हणूनच त्यांनी हा महोत्सव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु या कार्यक्रमाला मी दंडवत करते नवे नवे हाच कार्यक्रम पुढे अखंड चालू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते मला सांगायचं एक आहे इतकं वैराग्य जनार्दन स्वामी महाराजांकडे इतकं वैराग्य शिवगिरी महाराजांकडे नवे नवे इतकं वैराग्य तुकोबाऱ्यांकडे किती वैराग्य एका स्त्रीकडे पाहावं सुद्धा वासना निर्माण न होणं इतकं वैराग्य म्हणून वैराग्य मूर्ती पदवी तुकोबाऱ्याला श्रीमंत पदवी तुकोबाऱ्यांना आणि जगद्गुरु असणारी तुकोबाराय जगद्गुरु म्हणजे नेमके कुणाकुणाचे गुरु मी अनेकदा सांगत असते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे जेवढे मृदुंगाचार्य आहे गायनाचार्य आहे कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे सर्वांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय सर्व श्रोते मंडळींचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि आणखीन एक शब्द महत्वाचा बोलेल या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सुद्धा गुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि अशा तुकोबाराईंचा आजचा अभंग आहे तुकोबाराय ते देवाचं वर्णन करतात मी मगाशीच म्हणून गेले आजचा अभंग अगदी सुटसुटीत आहेत महाराज सर्वांच्याच परिचित असणार आहे अगदी पाठ नसेल ना तरी पूर्ण कीर्तन ऐकता सुद्धा पाठ होईल असा साधा आणि सोपा अभंग आहे तसा अभंग पाठ आहे बरं नसेल पाठातला तर कानपाठातला तरी असेल कानपाठातला माहिती तुम्हाला म्हणजे कानाने ऐकलेला तरी असेल नसेल ऐकलेला तर गाथ्यात पाहिलेला तरी असेल पण ज्याच्या पाठातलाही नाही ज्यानं ऐकलेलाही नाही ज्यानं पाहिलेलाही नाही ते कदाचित माझ्या महाराष्ट्रातलं नसेल ते फॉरेनचं असलं पाहिजे जे म्हणलं ना हा अभंग आपल्याला काही माहितच नाही बुवा ते फॉरेनचं असलं पाहिजे म्हणून नसेल पाठातला तर कानपाठातला असावं नसेल कानपाठातला तर निदान गाथ्यामध्ये बघितले तरी असावा असा साधा आणि सोपा देव कसा आहे हे सांगणारा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे पण पहिली गोष्ट जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याच्याकरता आजचा अभंग मुळीच नाही त्याच्याकरता आजचा अभंग मुळीच नाही ज्याला देवाला जाणायचंच नाही मानायचंच नाही त्याच्या पुढे किती डोकं फोडलं तरी काही उपयोग आहे का आता जरा खालचरीवरच्या भाषेत बोलते आहे का ज्याला बापच मानायचा नाही त्याला वर्ष श्राद्धाशी काही घेऊ नये घेणं कशाला
ज्याला बापच मारायचं नाही तो वर्ष श्राद्ध कसं करायचं, काय करायचं काय घेणे मारा, म्हणून ज्याला बाप मानायचं नाही त्याला वर्ष श्राद्धाशी घेऊ नये. ज्याला देवाला मानायचंच नाही त्याला सांगून काय उपयोग आहे, जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक म्हणतात. नास्तिकाची व्याख्या सांगू तुम्हाला, नास्तिक कुणाला म्हणावं ऐका. स्वतः नास्तिक असून, स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. अलग लक्ष तुमच्या. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. आणि अशी नास्तिक महाराष्ट्रात कमी का महाराज, मुळीच नाही ना. स्वतःही करत नाहीच नाही आणि दुसरं करत त्याला सुद्धा करू दे. एखाद्याला वाटलं ना भाऊ आता लई पिलून लई खाल्लं ना आता परमार्थाला लागावा, आणि त्यानं जर चुकूनच गळ्यात माळ घातली तर बरेच जातिवंत नास्तिक येऊन त्याला पाहतात आणि दुसऱ्याला म्हणतात करू करू बागला, आणि देव पूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सण होत नाही महाराज, कधी सण होत नाही. असे नास्तिक खूप आहे. स्वतःही करायचं नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचं नाही. असं आमचे मोठ्या महाराजांचं कीर्तन चालू होतं. एक जण महाराज कधीच न कीर्तन ऐकणार, कीर्तनाला येऊन बसलं कधीच न ऐकणार, त्याच्यातला त्याला गंधच नाही असं ते कीर्तनाला येऊन बसलं. महाराजांचं कीर्तन चालू होतं. महाराज म्हटले अरे सुंदर देह मिळाला, दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला, गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध के लावला पाहिजे, निदान पंढरीची एक वारी केली पाहिजे, चंद्रभागे स्नान केलं पाहिजे, आलंय जन्माला एवढं सगळं केलंच पाहिजे. आपलं महाराज सांगत होते ते कधी न ऐकणार, त्यानं ते सगळं ऐकलं. नुसतं ऐकलं नाही घरी घेऊन गेलं. बरं घरी गेल्याच्या बरोबर पत्नीला म्हणले ए मला उद्याची उद्या सकाळी पंढरपूरला जायचंय. पत्नीनं विचार केला हे कधी देवापाशी न जाणार आज पंढरपूरला जायचं म्हणते, नेमका सूर्य उगवला तरी कुठून. आणि तिनं विचार केला जायचं म्हणतंय ना तर जाऊ द्यायला हरकत नाही. म्हटले तुम्हाला पंढरपूरला जायचंय ना 100% जा. बिचारीनं सगळी तयारी केली, पहाटे 4 वाजता ते निघालं. आता निघाल्याच्या नंतर पत्नी धार्मिक होती, श्रद्धा होती तिच्याकडे, माळकरी होती पत्नी. त्या मात्र पतीला म्हटल्या हो पंढरपूरला चाललात ना पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला जयहरी सांगा बरं का, ज्याचं वारीत जाणं होत नाही तो निरोप पाठवत असतो. माझ्या पांडुरंगाला जयहरी सांगा बरं का. म्हणलं ठीक आहे. तो निघाला महाराज, बस स्टँडवर येऊन बसला. आणि नेमकी त्याच दिवशी बस अर्धा तास उशिरा होती. त्याच दिवशी बस अर्धा तास उशिरा होती. बच्ची आवाट पाहू लागला आता येईल नंतर येईल. पण एक जातिवंत नास्तिक येऊन त्याला भेटलं. बरं असे नको त्या ठिकाणी भेटत असतात. आपल्याला वाटत नाही याचं तोंड कधीच पाहू नये, त्याचं सकाळी उठल्या उठल्या दिसत असत. आपण जर एखाद्या माणसाला फारच कंटाळून महाराज ते नेमकं येऊन भेटत असतं. तुम्ही पण आमच्या कीर्तन करायला बरंच अनुभव आहे. रस्त्याने निघालं जर रस्ता विचारायची वेळ आली ना आम्हाला चांगले माळकरी कधीच भेटत नाही, आम्हाला दारुडीच भेटत. विषयच नाही असे नको त्या ठिकाणी भेटत असतात. आणि तेवढ्यात मात्र ते जातिवंत नास्तिक त्याला भेट. कुठे निघालात ते म्हटलं पंढरपूर पंढरपूर. अरे कोणी सांगितलं? म्हटलं रात्री मोठे महाराज आले होते, महाराजांनी सांगितलं. बरे नास्तिकच ना. म्हटलं महाराजांनी सांगितलं. अरे महाराज मंडळीचा सांगायचा धंदा आहे. आपण एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानानं तसं तुम्ही करू नका, मी सांगते त्याच. ते म्हणलं महाराज मंडळीचा सांगायचा धंदा आहे. काय त्यांचं ऐकतो? म्हणले अरे पण महाराज म्हणले उद्या सकाळी पंढरपूरला जायचं, चंद्रभागे स्नान करायचं. म्हणले चंद्रभागे स्नानाला एवढ्या लांब चालला? अरे तिथं तरी पाणी आणि इथं तरी पाणी, इथं आंघोळ केली काय तिथं आंघोळ केली काय सारखीच. आणि याला ते पटलं ना महाराज, याला पटलं आणि निघालो कुठं घरी घरी. पत्नी म्हणली ओ गेले होते ना तुम्ही, गेले होते. ते म्हणलं कुठं? ती म्हणली वारी वारी. ते म्हणलं बरे घरीच, काय करायची वारी, हे कशामुळं घडलं? पुसंगे नाडीला साधू जायचा, पुसंगे नाडीला साधू जायचा. Thank you.
आणि कुसंगे नाडीला साधू जैसा. महाराज कुसंगतीत साधूचं सुद्धा नुकसान होत असतं, तसं देखण्याच्या संगतीत हिरा गेला की तो सुद्धा भंगून जातो. एखाद्या वाईट माणसाची संगत जास्त दिवस झाली ना महाराज, चांगल्याला सुद्धा वाईट बनायला वेळ लागत नाही. म्हणून चांगल्याच्या संगतीत राहिलं तर चांगलंच मिळतं आणि वाईटाची संगत केली की वाईट मिळत असतं. कशावरून सांगू तुम्हाला, ऐका. ज्या वेळेला अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू होतं महाराज, युद्ध चालू असताना अर्जुन आणि कर्णाकडे पाहिलं महाराज, दोघंही रथ युद्धभूमीमध्ये होते. युद्धभूमीमध्ये अर्जुन आणि कर्णाकडे पाहिलं आणि अर्जुन आणि कर्णाच्या रथाच्या दिशेने बाण मारला. कर्णाचा रथ चार पावलं मागे सरकला, पुन्हा कर्णाने बाण मारला. अर्जुनाचा रथ चार पावलं मागे सरकला, पुन्हा अर्जुनाने बाण मारला. कर्णाचा रथ युद्धभूमीच्या पलीकडे गेला, पुन्हा कर्णाने बाण मारला. अर्जुनाचा रथ जिथं चार पावलं मागे सरकत होता, तिथं फक्त दोनच पावलं मागे सरकलं. आणि त्यावेळेला परमात्मेने कर्णाकडे पाहिलं आणि कर्णाला सांगितलं, वा कर्ण, शब्बास कर्ण. भगवान परमात्मेकडे अर्जुनजी पाहू लागले, देवा अरे किती अन्यायस तू, अरे मी बाण मारतो तेव्हा त्याचा युद्धभूमीच्या पलीकडे रथ जातो आणि त्याने बाण मारल्यानंतर माझा फक्त दोनच पावलं मागे सरकतोय आणि तरी तुम्ही कर्णाला शब्बासकी देताय. तेव्हा अरे रथात माझ्या राहतात आणि गुणगण त्याचं गातात, पार्ट्या माझ्याकडून घेतात आणि प्रचार दुसऱ्याचा करतात. अशी बरेच असतात प्रचार दुसऱ्याचा पार्टी एक अशी बरेच असतात महाराज. तसं देवाशी संभाषण करू लागले अर्जुनजी, देवा रथात माझ्या आहात. काय देवा, मात्र गुण त्याचं गातात, रथात माझ्या राहतात का असं? त्यावेळेला परमात्मेने उत्तर दिलं, ऐक अर्जुना, ध्वजस्तंभी मानव तू मूर्तिमंत शंकर सारथी शरणधरू अर्जुनेसी. तुझ्या रथाच्या ध्वजस्तंभी वानरू आहे. वानर म्हणजे शंकराचा अवतार तुझ्या रथाच्या ध्वजस्तंभी आहे. नवे नवे तुझ्या रथामध्ये संपूर्ण विश्वाचा मालक सारथी म्हणून बसलेला आहे आणि एवढं असताना सुद्धा तुझा रथ दोन पावलं मागे सरकतोय, म्हणजे कर्णाकडे किती ताकद आहे. ऐक अर्जुना, कर्ण ताकदवान आहे. ऐक अर्जुना, कर्ण ज्ञानी आहे. ऐक अर्जुना, कर्ण गुणी आहे. पण तुला सांगू अर्जुना, कर्ण एकाच गोष्टीमुळे मायेला गेला, कारण कर्णाला दुर्योधनाची संगत लाभली. जीवनामध्ये वाईटाची संगत झाली ना महाराज, चांगल्याला सुद्धा वाईट बनायला वेळ लागत नाही. मी संगत असते संगतीवर असतं. आस्तिकाला नास्तिक भेटला की आस्तिकाचा सुद्धा नास्तिक बनत असतो आणि असे नास्तिक काही कमी नाहीत ना. आणि नास्तिकाचं कामच आहे स्वतःही नास्तिक असून दुसऱ्यालाही नास्तिक बनवणं, हे नास्तिकाचं काम आहे. तुम्हाला विचारू का, तुम्ही माशी पाहिली का कधी? माशी हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही असे गंभीर झाले का कधी? माशीच पाहिली. माशी माशी गुलाबजामच्या पाकावर बसते ती माशी. आणखी पुढे बोलतो, खाणीवर बसते ती माशी. आता आलं लक्षात तुमच्या माशी? एक जण असं पुढारी जेवायला बसलं. पुढारी होतं बरं का ते श्रीमंतच होतो महाराज, श्रीमंताच्या घरी जेवण होतं. पुढारी म्हणजे 99 किलोच होतं. तुम्ही एकमेकाकडे पाहू नका, कोण 99 किलोच आहे ते पाहू नका. आपलं आपलं शरीर पाहिजे आपलं. 99 किलोच होतं जेवायला बसलं. आता जेवायला बसल्यानंतर त्याचं गोडवणही बरंच मोठं होतं ना, पोटही बरंच मोठं होतं ना. जेवायला बसलं, बसल्यावर ताटामध्ये पाची पकवानं, पाची पकवानं पाहिले सगळं खतम केलं महाराज. पण ताटाच्या शेजारी वाटी होती ना, वाटीमध्ये गुलाबजाम होती महाराज. त्यांनी अशी वाटी उचलली, बघ गुलाबजाम खायची वेळ आली. कारण मोठे लोक जेवण झाल्यानंतर स्वीट्स खात असतात, तसं आपणही नाही गुलाबजाम, तो गुळाचा खडा तरी खायचा, तो पचनासाठी चांगला असतो. म्हणून त्यानं ती वाटी उचलली आणि उचलल्याबरोबर त्यातला एक गुलाबजाम उचलला. आता उचलल्याबरोबर तोंडात टाकायला आ केला, बरं आ केला. आता गुलाबजाम टाकणार पण तेवढ्यात एक माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या अगोदर आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्यानंतर तिने एवढं मोठं गोडवून कोणत्या तरी कोपऱ्याला पाहणं, माशी माशी कोणत्या तरी कोपऱ्याला पाहून ती माशीच ना महाराज. हे माशी आतमध्ये गेलो आणि हे बाहेर गेलं आणि उलटी करून टाकते. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तशी काही माणसाचा स्वभाव आहे स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. आणि अशा नास्तिकाचं मत आहेत महाराज, अशा नास्तिकाचं मत आहे की आम्हाला देव डोळ्यानं दिसत नाही, याचा अर्थ तो नसलाच पाहिजे. जे डोळ्यानं दिसतं तेच असतं आणि जे डोळ्यानं दिसत नाही ते राहत नाही, असं नास्तिकाचं मत आहे बरं का? नास्तिकाचं मत आहे. पण तुम्हाला सांगू, जगात अशा किती गोष्टी आहेत महाराज की त्या दिसतात पण असत नाही आणि किती गोष्टी अशा आहेत त्या असतात पण दिसत नाही. परंतु त्या नास्तिकाचं मत आहे जगात देव नाही, जगात देव नाही असं त्या नास्तिकाचं मत आहे. पण तुम्हाला सांगू, ज्या अर्थी
भिंतीवर चित्र आहे त्यावरती चित्रकार असला पाहिजे. ज्यावरती मडकं आहे त्यावरती कुंभार असला पाहिजे. ज्यावरती तुम्ही आम्ही आहोत त्यावरती माझा परमात्मा असलाच पाहिजे. महाराज कुंभाराशिवाय मडकं नाही, चित्रकाराशिवाय चित्र नाही, आणि परमात्म्याशिवाय तुम्ही आम्ही होऊ शकत नाही. तरी सुद्धा त्याचं मत असं आहे, जे डोळ्यानं दिसतं तेच असतं आणि जे डोळ्यानं दिसत नाही ते राहत नाही. पण जगात अशा किती गोष्टी आहे ज्या डोळ्यानं दिसतात पण असत नाही. सांगू तुम्हाला, जे डोळ्यानं दिसतं पण असत नाही. तुम्ही कधी मृगजळ पाहिले का? मृगजळ जाऊ द्या, सोपं बोलते, उन्हाच्या झळाया पाहिले ते लवकर करत आपल्याला. उन्हाच्या झळाया चार पाच जण मुंबईवरून आले महाराज. गाडी पॉश गाडी होती त्यांची. त्या गाडीमध्ये बसलेले चार पाच जण मुंबईवरून आले आणि गाडीतून उतरले गो. त्यांना त्या धामरी रस्त्यावर मृगजळ दिसलं, म्हणजे उन्हाच्या जळ्या दिसल्या. त्यांना त्या खूप आवडले, इतके आवडले इतके आवडल्या, त्या गाडीतनं सगळेजण उतरले आणि पाठीभर मृगजळ घेतलं घरी घेऊन. तरी काही काही पण ते हाच म्हणता कसं शक्य आहे मला. ते मृगजळ आहे ते डोळ्यानं दिसतं पण असं नाही. दोन डोंगर आहे, एका डोंगरावर मृगजळ आहे आणि एका डोंगरावर नाही, म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा असं होईल का? नाही ना महाराज. ते मृगजळ आहे ते डोळ्यानं दिसतं पण असत नाही, आणि काही गोष्टी अशा आहे ते असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे आहे पण दिसत नाही? सांगू तुम्हाला, तिळात तेल आहे, उसात बोरी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे, पण कधी तिळातलं तेल पाहून कळणार नाही, वाटून पहा कळल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून कळणार नाही, घेऊन पहा कळल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी लगेच कळणार नाही, लाकडावर लाकूड घासून पहा कळल्याशिवाय राहणार नाही. दुधातलं तूप लगेच कळणार नाही, मंथन करून पहा कळल्याशिवाय. जगामध्ये देव नाही, म्हणजे आमच्या डोळ्याला दिसत नाही याचा अर्थ ते देव नाही. आता सांगते जरा ऐका. एक आंधळ आंधळ्याला भेटलं, व्यवस्थित आहे का बरं का मुख्य विषय? आंधळ आंधळ्याला भेटलं आणि भेटल्यानंतर ते म्हटलं, अरे तुला माहित आहे का खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य जगात सूर्य, तू कधी बघितला का? आता कोणी कोणाला विचारलं म्हणून तुम्हाला म्हटले सावधान कसा. आंधळ्यानी आंधळ्याला विचार, खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण तुला कधी दिसलाय का? हे म्हटलं, अरे
मूर्ख आहे लोक. मी 99 वर्षाचा आहे, तू 85 वर्षाचा आहे, तुलाही दिसला नाही मलाही दिसला नाही, याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसलाच पाहिजे. त्यांनी ते मानलं होते, म्हणलं आपल्या दोघाला दिसत नाही ना, याचा अर्थ आपण सगळे जमा करायचे आणि निश्चित व्यक्त करायचा. आता निश्चित व्यक्त करायचं काम रिकामी माणसं लागतात, मग रस्त्याला काही कामाची माणसं लागतात, आणि तेवढ्यात त्यांनी निश्चित व्यक्त करायचं ठरला. सगळ्या आंधळ्यांना बोलवलं, एका आंधळ्याच्या पाठीमाग सगळे आंधळे पळायला लागले ना. नास्तिकाच्या पाठीमाग बरीच नास्तिक पळतात कशावरून, त्याला एक दृष्टांत सांगते ऐका. सगळे वर्गात विद्यार्थी बसले, गणिताचा तास चालू होतो. मला गणिताच्या तासाला सरांनी प्रश्न विचारला, मला सांगा मुलांनो, एका खोलीमध्ये 11 मेंढरू कोंडले, एक मेंढरू पळालं, खाली किती उरले? सगळे म्हणले सर 10 उरले, 10. सर म्हणले बस बरोबर आहे, बसा खाली. म्हणजे कोपऱ्याला बसलेलं होतं ना मार, ते म्हणलं सर सगळ्यांचं उत्तर चुकलंय. म्हणजे कोपरा कोण बसतो ते मठडच असत. आता इथलं सांगत नाही, आता इथं बसायला सांगा नाही. पण तुम्ही पाहू घेता, ज्याला पुढी मळायचं ना ते बरोबर कोपरा कोण बसतो. म्हणजे ते महाराजा समोर मळता येणार नाही. ज्याला राजकारणाच्या मधून मधून ढोस पाजायचे ते कोपऱ्यात बसतोय. ज्याला कीर्तन करायचं कुटळ करायचं तेही कोपरा पाहून बसते. महाराज साधी गोष्ट आहे का, कोपऱ्यात बसत ते मठडच असत. ते असं कोपऱ्याला बसले, ते म्हणलं सर सर्वांचं उत्तर चुकलंय. सर म्हणले बस खाली, 3 वर्ष झाली एका वर्गात बसलं ना, तू उत्तर चुकलं काय जमत रे तुला? ते म्हणलं सर फक्त बरोबर मला येते. सर म्हणले असं, मग पटकन सांग उत्तर काय. सर असं नाही, पुन्हा प्रश्न विचारा. सर म्हणले ऐक, एका खोलीमध्ये 11 मेंढरू कोंडले, एक मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही उरलं नाही. सर म्हणले मूर्ख आहे का, अरे एका खोलीत 11 मेंढरू कोंडले, एक मेंढरू पळालं, खाली किती? ते म्हणलं सर एकही नाही ना. सर म्हणले असं कसं काय? ते म्हणलं सर मेंढराची जातच अशी, एक पळालं का आखे पळालं. अशी नास्तिकाची जात आहे महाराज. नास्तिकाला सांगावं लागत नाही सभेला येऊन बस, नाही सांगावं लागत ना महाराज. ते बरोबर पळत्या, एक पळालं का आखे पळत्यात महाराज. म्हणून मात्र त्या ठिकाणी ते नास्तिकच. तशी आंधळ्यांची सभा भरली बरं का, मग भरल्याबरोबर एक जण सूत्र संचालन करायला, ते आंधळच. ते म्हणलंय बघा, अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहे, ते आता त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे. आपण सर्वांनी शांततापूर्वक श्रवण करायचं आहे, शांततापूर्वक ऐकायचं आहे. अध्यक्ष महोदय भाषणाला उठलेत महाराज, आणि कमीत कमी 10 मिनिटं माईकचा आणि त्याचा ताळमेळच लागला, कारण ते आंधळ ना. तुला माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, मी काय सांगतोय ते सर्वांनी व्यवस्थित ऐका, सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. मी काय बोलतोय, आतापर्यंत जगामध्ये सूर्य आपल्या सर्वांना दिसला नाही, याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसलाच पाहिजे असं माझं मत आहे. पण तरी देखील त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. मी कोणाची स्टाईल करत नाही बरं का, ती मत मांडत होत ते सांगते मी. पण तेवढ्यात महाराज ते बोलत होत, बोलता बोलता ते म्हणलं, याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसलाच पाहिजे. सगळ्यांना ते फुटलं. पटल्याबरोबर दोन घुबड वरतून उडत होते, घुबड माहिती आहे तुम्हाला, ते घुबड उडत होतं वरतून. ते घुबड खाली उतरलं आणि तेवढ्यात त्यानं माईक घेतला घुबडानं. ते म्हणलं आत्ताच अध्यक्ष महोदयांनी जे मत मांडलं त्याला आमच्या घुबडांच्या पार्टीच्या वतीने अनुमोदन आहे. आता मला सांगा, घुबडाला दिवसा दिसतंय का? घुबडाला दिवसा दिसत नाही, आंधळ्याला दिसत नाही, म्हणजे जगात सूर्य नाहीच का? सूर्य आहे, पण यांना पाहायला दृष्टी. आंधळ्याची जन अवघीची, आंधळे आपणची डोळे दृष्टी नाही, त्यांनाच दृष्टी नाही, याचा अर्थ ते आंधळे आहे. त्यांना सगळे जगातले आंधळेच दिसत, मग ते आंधळे आहे. त्यांना देव दिसत नाही याचा अर्थ जगात देव नाही का? जगात देव आहे, पण यांचा पाहण्याचा दृष्टिकोन नाही. मग अशा आंधळ्यांना, अशा नास्तिकांना आपण किती सांगितलं, देव कसा आहे, देव कसा आहे, देव कसा आहे, ऐका. पण त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला? कारण बुद्धी त्या क्षमतेची असली पाहिजे ना, त्या पात्रतेची बुद्धी असली पाहिजे की नाही? 3 प्रकारची बुद्धी महाराज. काही लोक शेण बुद्धीचे असतात,
काही लोक गौर बुद्धीचे असतात आणि काही लोक कापूर बुद्धीचे असतात. आता व्यवस्थित चिंतन आहे का बरं का? शेण पाहिले का तुम्ही? शेण पाहिले ना? काही काही अशी दिसते मला का कधी शेणच पाहिलं नाही. नसेल पाहिलं तर मला सांगा तसं. आपण काही फार फॉरेनचे नाहीत मराठी. तर मातीत काळे वाढलं म्हटल्यानंतर शेण माहीत असलं पाहिजे की नाही? शेण आहेत शेण. मला सांगा साधारणतः शेण पेटवायचं आहे. काडी पेटवल्यानंतर किती तासानं शेण पेटेल? शेण 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 पेटतच नाही. शेण पेटतच नाही महाराज. किती पेटवायचा प्रयत्न करा, कसंही पटवा त्याला, कसंही पेटवा, पारा अगदी रॉकेल टाकून पेटवा तरी शेण पेटत नाही. तसे शेण बुद्धीचे लोक असतात. किती सांगा त्याला, पार डोकं आदळून आदळून सांगा, माळ घाल माळ घाल. कीर्तनाला ये ते म्हणा मरण तरी माळ घालणार नाही. काही काय असे ताईट राहत महाराज, इतके ताठ राहत महाराज. आणि काही शेण बुद्धीचे का ना, कितीही सांगितलं ना फरक पडत नाही. काही गौर बुद्धीचे असतात. गौरी माहिती ना तुम्हाला? गौरी आता पेटवायची. मला सांगा किती वेळानं पेट घेते साधारणतः? एक दीड तास. बरोबर ना? फुंकून फुंकून फुंक जाऊ द्या. फुकून 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 का होईना ती पेट घेते. काही काही गौर बुद्धीचे असतात, काही काही गौर बुद्धीचे असतात, काही शेण बुद्धीचे असतात आणि काही कापूर बुद्धीचे असतात. आता मला सांगा साधारणतः काडी पेटवल्यानंतर कापूर दोन एक तासांनी निदान पेट घेतो, बरोबर की नाही? तुम्ही जेवढा सांगायला वेळ लावला ना महाराज तेवढा सुद्धा लागत. कापूराची बाबी असंच गायकानं पेट घेतला पाहिजे. नाही तर बऱ्याच गायकांना नंतर जागी ते प्रमाण होऊन जात नंतर ते देत नाही. जसं कापूर लगेच पेट घेतो तसे गायक वादक सुद्धा सावधान पाहिजे कीर्तनामध्ये महाराज. ज्या त्या समयाला जे ते प्रमाण परफेक्ट आलं की समजाव तो मुरलेला मुरंबी आहे, वारकरी आहे. अन्यथा थोडा तरी उशीर केला ना विषय जर सोपून गेला ना महाराज, कीर्तनकाराला सुद्धा सुधरत नाही. नेमकं काय करावं? तसंच मला सांगायचं आहे कापूर पेटवल्या पेटवल्या लगेच पेट घेतो. काही काही कापूर बुद्धीचे असतात. सांगितलं ना माळ घाला लगेच घालणार. सप्ता केला ना, सप्तामध्ये शिकलोय ना, घातलीच पाहिजे माळ. कपाळाला गंध लावलाच पाहिजे, माळ घातली पाहिजे, वारी केली पाहिजे. असे तात्काळ परमार्थ करणारे वेगळे आणि शेणबुद्धीचे वेगळे. असे शेणबुद्धीला किती सांगितलं, केवढंही सांगितलं, कसंही सांगितलं तरी ते करत नाही. म्हणून शहाण्यानं सुद्धा त्याला उपदेश करू, शहाण्यानं सुद्धा करू नये महाराज. सांगू तुम्हाला ऐका, एक चिमणी होती अगदी काढी 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 गोळा करत होती. माकडानं चिमणीला विचारलं, गोष्ट नाही सांगत बरं का, दृष्टांत सांगते ऐका. माकडानं चिमणीला विचारलं, म्हणलं का ग चिमणे काय करते? ती म्हणली मी घराची तयारी करते, मला घर बांधायचंय. म्हणले काढी 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 गोळा करून घराची तयारी करते. तेवढ्यात माकड असते, माकडाला चिमणी म्हटली अरे माकडा तू सुद्धा तयारी कर, घर बांध, कधी अडचणी सांगता येत नाही. ती माकड म्हणले हे बघ चिमणी मला काही घर बांधायची गरज नाही, माकडच ना मार असते. ते म्हणलं लोक फुटाणे टाकते मी खातो, लोक शमदानी काही काही माकड लोकांच्याच फुटाणेवर राहतात, लोकांच्या शंगणेवर राहतात. तुम्ही पण माकडच मार असते. आणि मग तेवढे ते माकड म्हणले बघ लोक मला शंगणी टाकते मी खातो, लोक फुटाणी टाकते मी खातो, मला काही घराची गरज नाही. आता माकड असं म्हणलं चिमणी बिचारी गपसली तिने घेऊन गेली महाराज. पण नेमकं झालं काय, धोधो 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 पाऊस आला महाराज. पाऊस आल्याबरोबर चिमणी आपल्या घरच्यात जाऊन बसली आणि बसल्याच्याबरोबर ती माकड असं कुडकुड कुडकुड हिवायला लागलं महाराज. पाऊस जोरात चालू होता, पाऊस थांबला, शांत झाला. चिमणी माकडाकडे गेली, माकडाला म्हणली माकडा मी तुला म्हणत होते ना घर बांध घर बांध घर बांध. आता मला सांगा चिमणीचं बोलणं योग्य आहे की अयोग्य? योग्य, ती चांगलं बोलत होती ना. पण महाराज माकडाला म्हणजे मी म्हणत होते तुला घर बांध, आता येऊला की नाही, असंच तर फडायला लागलं की नाही. तेवढ्या ती माकडच ना महाराज, ज्याला सांगत होती ती माकड होतं ना, त्या माकडाला ते सुद्धा सहन झालं नाही. त्यानं नाही म्हणून चिमणीच्या अशी झोऱ्यात नसली, तेवढ्या चिमणी बेशुद्ध झाली.
झाली म्हणून चिमणीनं माकडाला उपदेश करू, सांगल्यानं नास्तिकाला सांगू, मला ती माकडच माकडाला किती सांगितलं तरी त्याचा उपयोग कधी अविश्वासी दासी बोध कैसा, कधी अविश्वासी दासी बोध कैसा, कधी अविश्वासी दासी बोध आचार्यापेक्षाही सुंदर स्वयंपाक बनवते आणि त्या बाई इकडे दोन चार म्हाताऱ्या गेल्या आणि त्या सुगरणीला म्हटले इकडे तुला पीठ लगच करायचं तशी नाही ना, जी सुगरण आहे जिला सगळेच पदार्थ येतात तिला पीठला येणार नाही का महाराज, तिला सगळं येतंय तिला पीठलं शिकवण्याची गरज नाही, ज्यानं देवाला जाणलेलं आहे मानलेलं आहे त्यालाही महाराज सांगत नाही, मग कुणाला सांगताय, ज्यानं देवाला अद्याप मानलेलं आहे पण अद्यापही जाणलेलं नाही तो कसा आहे त्याला महाराज सांगतात इकडे तुला सांगतो देव कसा आहे, मग तो कसा आहे तर जाणता आहे आणि एकाएकी सत्ता त्याची एकट्याची सगळ्यांवर चालते तो असा आहे हे महाराज अभंगाच्या प्रसंग Oh, my God.
देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी तो कसा आहे तो जाणत आहे. एकट्याची सत्ता महाराज एकाएकी चालते त्याच्या सत्तेशिवाय इथे काहीच होत नाही. कारण माऊली वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जे जगाती चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बने किंवा चाले हे शरीर कुणाची सत्ते कोण बोलविल हरी विना त्याच्या विना आपण बोलू शकत नाही त्याच्या विना आपण चालू शकत नाही. किंवा वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता झाडाचं पान सुद्धा महाराज त्याच्या सत्तेने हलतं. तुम्हाला सांगू त्याने जर ठरवलं ना भर उन्हाळ्यात पाऊस पडायचा तो तेही करू शकतो. आणि त्यानं ठरवलं भर दुष्काळात मात्र पाऊस पडायचा तेही करू शकतो. आणि त्यानं काय ठरवावं काय होऊ नयेत महाराज असं काही होऊ शकत नाही. कारण त्याच्याशिवाय त्याच्या सत्तेशिवाय इथं माझा परमात्मा आहेत महाराज. त्याची सारखी काळजी या जगात
धर्मात्मा आहे, किती काळजी करतो. लोक आम्हाला म्हणतात, ताई तुम्ही वारीला का जातात, तुम्ही वारीला गेल्यानंतर तुमच्या पायाला सूज येत नाही का? प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महाराज. लोक विचारतात आम्हाला की पायी चालतात, पायाला सूज येत नाही का? त्यांना उत्तर द्यावंच वाटतं महाराज. पायाला सूज येते हो, पण मनाची सूज उतरते याच्यासाठी वारी आहे. मनाची सूज उतरवायची असेल ना तर वारीत जाऊन पहा महाराज. कितीतरी लोकांच्या मनाला सुजा आले असतील, पण प्रत्येकाच्या मनाची सूज उतरवणारा माझा परमात्मा आहे. अरे शरीराला आजार झाले असेल, शरीराला व्याधी झाली असेल, तर माझ्या महाराष्ट्रात अनेक डॉक्टर आहेत महाराज, शरीराचे आजार बरे करू शकतील. पण तुम्हाला सांगू, मनाचा आजार जर बरा करायचं असेल तर महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये फक्त एकच डॉक्टर आहे, आणि त्या डॉक्टरचं नाव आहे माझा परमात्मा. त्याच्याशिवाय मनाचा आधार बरा होऊ शकत नाही. माई बाप, मनाचा आधार बरा करायचा असेल तर त्याचं स्मरण करावं लागणार आहे. इतका तो जाणत नाही महाराज. एकाएकी सत्ता चालते. अरे नुसती राष्ट्रावर सत्ता चालवायची म्हणजे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्रीपद निवडणूक द्यावी लागते महाराज, निवडून द्यावे लागतात. प्रत्येक मात्र प्रत्येक क्षेत्राला मंत्री आहे, मंत्रीपद आहे, पण तुम्हाला सांगू असं कोणतं क्षेत्र नाही की तिथं माझा परमात्मा मंत्री नाही. तो एकटाच एकाएकी मंत्री आहे, आणि त्याचं जे मंत्रीपद येत ना महाराज, ते कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. एवढं मोठं पद आहे त्याच्याकडे, म्हणून तो जाणत आहे, म्हणून त्याची सत्ता एकाएकी चालते आणि संपूर्ण विश्वावर चालते असा माझा परमात्मा आहेत महाराज. तो नुसता जाणता नाही तर तो चतुर आहे. किती चतुर आहे, आपल्या अंतःकरणात काय चालू आहे एका सेकंदात ओळखतो तो इतका चतुर आहे. हे महाराज अभंगाच्या दुसरे. देव चतुर, देव चतुर, Thank you.
Thank you.
देव निराळा देव निराळा अलिप्त वितळा तुका म्हणे. महाराज म्हणतात तो नुसता चतुर नाही, नुसता जाणता नाही, तो तो निराळा आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्याकडे श्रीमंत जा गरीब जा त्याच्या भावात फरक होत नाही. तो श्रीमंताला जवळ घेईल आणि गरीबाला लोटेल असं कधी करणार नाही महाराज. म्हणून तो आपल्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. त्याच्याकडे सगळे जा, तो सगळ्याला आपलंच करणार आहे. म्हणून तो निराळा आहे, तो वेगळा आहे, आपल्यापेक्षा तो वेगळा आहे. पण सध्या त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. नुसती भक्ती करायची म्हणून करायची नाही, नुसती गळ्यात माळ घालायची म्हणून घालायची नाही महाराज, नुसतं कपाळाला गंध लावायचं म्हणून लावायचं नाही, नुसती वारी करायची म्हणून करायची नाही. मी अनेकदा सांगत असते, वारी करायची ना तर परमात्म्यासाठी, माळ घालायची परमात्म्यासाठी, परमार्थाची सेवा करायची देवासाठी. लोकांनी वारकरी म्हणावं याकरता मुळीच वारकरी होऊ नका, लोकांनी माळकरी म्हणावं म्हणून माळकरी होऊ नका. माझी माळ माझा गंध माझी वारी माझ्या परमात्म्याला आवडावी यासाठी परमार्थ करा. की लोकांनी आपलं कौतुक करण्यासाठी परमार्थ करू नका, लोकांनी आपली स्तुती करण्यासाठी कौतुक करण्यासाठी मात्र परमार्थ मुळीच करू नका. लोकांचा काय भरोसा आहे महाराज? लोक आपल्या तोंडावर स्तुती करतील आणि मागे जाऊन आपल्याच नावाने बोलतील, काय मात्र त्याचा भरोसा आहे? म्हणून मात्र लोकांच्या नादी लागू नका. लोकांनी काहीतरी म्हणावी यासाठी परमार्थ मुळीच करायचा नाही, परमात्म्याला आवडावा यासाठी परमार्थ करायचा आहे. माणसं शिजनेवाईस परमार्थ करतात, काही काही लोक शिजनानुसार परमार्थ करतात महाराज. अख्खे वर्षभर काही खात्यान काही पेत्यान 9 दिवस बिना चपलाची मात्र त्या ठिकाणी व्रत करतात. याला काही तथ्य, याला काही तथ्य आहे का? मी व्रत करू नका या मताची नाही, पण वर्षभर सुद्धा काय करतो याचं जरा निरीक्षण करा ना कधीतरी. जरा मानसिक निरीक्षण करा, अंतरंगाचं निरीक्षण करा. परमार्थ करायचं आहे ना, आरशात स्वतःला वरतून पाहायचं नाही, आत्मरंगाचं निरीक्षण झालं पाहिजे, आत्मचरित्राचं निरीक्षण झालं पाहिजे. खरंच मी सेवा करतोय का? खरंच जे करतोय ते परमात्म्यासाठी करतोय का? याचं थोडंसं निरीक्षण करणं कदाचित मात्र ते गरजेचं आहे. म्हणून महाराज जीवनात परमार्थ केला पाहिजे. अंतरंगापासून परमार्थ करा. नवे नवे चुकूनही कुणाची निंदा करत बसू नका. निंदेचं मात्र घाणेरडी सवय लावू नका, नाही तर माणसाला कुटाळ करायची घाण सवय लागली, घाण सवय लागली महाराज. तुम्हाला सांगू, 2 तास माणसं कीर्तनात खेळून राहतात, कीर्तन ऐकतात, पण 2 तास कीर्तन झालं की त्याच कीर्तनकाराचं कुटाळ करत बसतात. अशी लोक आहे, अशी लोक आहे महाराज. म्हणून कीर्तन करायचं नाही तर कुणाचंच कुटाळ करण्यात वेळ वाया घालू नका. आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो अत्यंत महत्वाचा मिळालेला आहे. या वेळेला सुंदर भगवंताचं चिंतन करा. कदाचित त्याचं चिंतन केलं तर चिंता करण्याची गरज पडणार नाही, म्हणून त्याचं चिंतन करा. अगदी दुसऱ्याचा मोठेपणा सहन करायला शिका. एखादा व्यक्ती मोठा होतोय ना, त्याचा मोठेपणा सहन झाला पाहिजे. नाही तर बऱ्याच गावामध्ये नवीन कीर्तनकार जर तयार झाले ना, तर लोक ते कीर्तनकारा कपात ते म्हणतात, आता झाला कीर्तनकार, ते काय करीत होतं ते आम्हालाच माहिती. लोक हे महाराज ते मला सांगायचं एक आहे. म्हणून मात्र दुसऱ्याचा मोठेपणा सहन करायला शिका. आम्ही अनेकदा सांगते, प्रत्येक प्रवचनात कीर्तनात सांगतेत महाराज, आपल्याच परिसरात बोलते ऐका, आपण किती मोठ्या घरात राहतो याला मुळीच महत्व नाही, आपण किती मोठ्या बंगल्यात राहतो याला मुळीच महत्व नाही, त्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहे त्याला सर्वात जास्त महत्व आहे. माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत असला पाहिजे. महिला मंडळी, आपण मनाने श्रीमंत असले पाहिजे. तुम्हाला सांगू, आपण श्रीमंत आहे का शेवरून ओळखायचं? घरी गेल्या की विचार करा, वर्षातून आपल्या घरी किती वेळा पाहुणे येतात त्याच्यावर आपली श्रीमंती अवलंबून आहे. 2 दिवस 8 जर पाहुणे येत असेल महाराज, तर आपल्यासारखं श्रीमंत या जगात कुणीच नाही. भला कोटी रुपयाचा बंगला आहे, पण वर्षानुवर्ष कुत्र सुद्धा डोकून पाहत नसेल ना, तर त्याच्यासारखं भिकारी या जगात कुणीच नाही. आपल्या घरी किती पाहुणे येतात याच्यावर आपली श्रीमंती अवलंबून आहे. म्हणून श्रीमंत व्हायचं तर मनाने, आपल्या घरी किती पाहुणे आणायचे ना, हे सगळ्या महिलांवर अवलंबून आहे. मी खूप वेळा सांगत असते, पाहुणा घरात पाय का दारात पाय, तुम्ही जर भांडे आदळले ना तर तोंड करून सुद्धा तू येणार नाही. पण पहिले लोकांचं उठायचं तेच मतं महाराज. तुम्ही 75 उलटलेले बाबाला जर विचारलं, बाबा घरातल्या माणसाला कंटाळाला कसं ओळखायचं, ते म्हणायचे घरात जास्त भांडे वाजायला लागले ते आपण लगेच उठायचं. घरातले कंटाळे हे समजून घ्यायचं, हे लोक जुन्या लोकांचे महाराज हे चिन्ह आहेत, खुणा आहेत, या खुणा त्यांनाच माहीत होत्या. म्हणून घरातले भांडे आदळले की पाहुणे येत नाही. आपल्या घरी पाहुणे आली पाहिजे तेवढी माणुसकी शिल्लक ठेवा. तुम्हाला एक सांगते, फार शास्त्रण फार पुराण फार वेद वाचत बसू नका. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून वागा. सगळ्यात महत्वाचं आपल्या धर्माचं पालन करा. अहंकार जीवनामध्ये ठेवू नका. काहींना थोडा ज्ञान प्राप्त झालं तर त्याच्यावर अहंकार व्हायला लागतो, त्याला वाटतं माझ्यासारखा मीच,
माझ्यासारखं दुसरं कोणीच होऊ शकत नाही. येडाय तू, तुझ्यापेक्षा महाराष्ट्रात खूप मोठे मोठे माणसं आहेत महाराज. तू अजून त्याच तळ्यात आहे, तळ्यातल्या बेडकाला म्हणते हे म्हणजे माझं विश्व आहे. ते विश्व नाहीये, विश्व खूप मोठे आहे. फक्त आपण मोठे आहोत हे लोकांना दाखवण्याची गरज नाही. आपण आपल्याला मोठं म्हणण्यापेक्षा लोकांनी आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे ना. तुम्ही जर फुगीर वागत असाल ना, अहंकारी वागत असाल, तर काय अर्थ आहे महाराज जीवनामध्ये? काहींच्या बोलण्यात सुद्धा फुगीरपणा आहे. काही तर आम्हाला धमक्या देतात महाराज, लोक आम्हाला सुद्धा धमक्या द्यायला लागले. काही येतात की नाही लवकर का उरकून घेऊ इकडे, इतके लोक डेंजर झाले महाराज. म्हणून तुम्हाला सांगते, फुगीरपणा जीवनात ठेवू नका, अहंकाराला जीवनामध्ये येऊ देऊ नका. अहंकार जिथे आला तो माणूस हाय त्याच ठिकाणी राहतो महाराज. आणि ज्याच्याकडे नम्रता आहे ना, तो बरोबर उच्चांक गाठत असतो. म्हणून जीवनात नम्रता ठेवा, अहंकाराला जवळ येऊ देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पवित्र भूमीत जन्माला आलो त्या भूमीचं पालन करा, त्याचं आचरण करा. नवे नवे अगदी चारित्र्य संपन्न जीवन जगा. कारण ज्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने झालेल्या पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो, म्हणून त्यांच्यासारखं चरित्र आपलं असलं पाहिजे. चरित्राला कलंक लावून आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही महाराज. म्हणून चरित्र सुंदर ठेवा, ज्ञान कमी असलं तर असू द्या, त्याच्यात काही शंका नाहीत महाराज. पण आचरण शुद्ध ठेवा, याच्याही पलीकडे महाराज अहंकार जीवनात येऊ देऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या धर्माचं पालन करा. कारण आपला धर्म असा तसा नाही. मी अनेकदा सांगत असते, माझा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे ताई, का एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात. आणि पाकिस्तानच्या चुका लक्षात घेऊन अवघ्या 13 दिवसात 350 मारतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. भारताचे 40 मारले 40 40च्या मोबदल्यात 350 मारणारा माझा धर्म आहे. आणि अशा धर्मात आपण जन्माला आलो महाराज. आपल्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. नवे या पवित्र स्थळी भगवान परमात्म्याच्या चरणी जाता जाता एकच विनंती करते, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. धर्माचं पालन करणं हे आद्य कर्तव्य आहे. आपल्या धर्माला कलंक लागेल, आपल्यामुळे काजळी लागेल, मात्र असं कधी वागू नका. जीवनामध्ये धर्माचं पालन करा, सुंदर असे जीवन मिळालं. म्हणून दोन हात आपल्या प्रत्येकाला आहे, हाताने टाळी वाजा आणि भगवंताचं चिन्ह. नवरात्रोत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आजचा हा चौथा दिवस, ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सुरू आहे ते परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज. पाचवा दिवस, ज्यांचे असीम भक्त आहे, आपल्या सर्वांचे परिचित असणारे
शुद्ध ज्यांचं आचरण आहे. एखाद्याच आचरण शुद्ध असलं की माणसं त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून जे ज्ञानाने आचरणाने सर्व गुण संपन्न आहे असे आदरणीय असणारे परमपूज्य शिवगिरी महाराज त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, तसंच आदरणीय भक्तपरायण कल्याणीताई यांची सर्वच कीर्तनकारांशी ओळख असल्यामुळे प्रत्येक कीर्तनकाराला फोन करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करते आणि बाबाही या ठिकाणी बसलेली आहे त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते. कारण हा दुग्ध शर्करा योग म्हणावा, दुधात साखर पडली की दूध गोड लागतं त्याप्रमाणे आहे. ज्ञानात अगदी ज्ञानी व्यक्ती येऊन बसले, श्रेष्ठ अधिकारी बसले की ते ज्ञानही गोड होत चालतं. म्हणून बाबांचे मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर पाऊले दादा.